त्या नाव असं आहे गौतमी फाची, त्याची ऐकलं आहे का? गौतमी फाची नाव ऐकले होय का नाही? बघितले का? तर त्या शाळा चालकांनी कंपनीवाल्यांनी मुलांना दाखवायला गौतमीचा डान्स ठेवला की आज ना उद्या कधी निकाल लागेल. त्यावेळेला सामान्य माणसाच्या अंत्यकरणात बसलेला खरा राष्ट्रवादी कोण, याचा निकाल तुमच्या बाजूने होईल आणि त्या संबंधीचं चित्र हे बदललेले दिसेल. मला आनंद आहे की हे कोर्स कशाशी चालू आहे. आज सवन देशामध्ये कुणी काही म्हणलं तरी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जे जाऊ इच्छितात लोक त्यांच्या बरोबर नाहीत. आणि चित्र हे जयंत पाटीलचं वजे देश जयंतीन जितेंद्र व्यासपीठांचे सगळे मान्यवर ज्यांचा आपण या ठिकाणी संघटनेचा अध्यक्ष म्हणून एका विचाराने ज्यांची निवड केली त्या राशीसाहेब जाधव आणि या सगळे सहकारी मनोभरींना मी निवड समिती जी होती त्यांचं म्हणून खूप अभिनंदन करतो की त्यांनी राशीसाहेबची निवड केली. महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलं, सामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाशी संवाद व्हायची त्यांची भूमिका आपण सगळेजण जाणतो आणि म्हणून त्यांची वेळ ही कार्यकर्त्यांची उमेद वाढत लागली आणि उमेद त्या सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांना साथ देणार येईल ही खरेदी याचा मला विश्वास आहे. आणखी एक गोष्ट आहे की मी 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात वाचलो की कधी काही आपल्या काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षाची निवड केली. फरक एवढाच आहे की तुम्ही ज्यांची निवड केली हे तुरुंगात कधी गेले नसते, बरोबर ते कधी तुरुंगात गेले नसते. आता दुसऱ्या बाजूचे कुठे गेले ते मला माहिती पण तुम्हाला तो सगळा इतिहास माहिती आहे. आजचा दिवस हा एक प्रकारचा समाधान व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्यापैकी अनेकांनी काल भारत विरुद्ध पाकिस्तान ही क्रिकेटची मॅच बघितली आणि अतिशय चांगली मॅच झाली, भारताचा विजय झाला आणि त्या विजयामध्ये मुंबईच्या खेळाडूंचं योगदान हे अधिक होत आणि म्हणून साहजिकच आपण सगळेजण त्या मॅचच्या संबंधी आनंदी होतो. आज पक्षाची ही बैठक एक नवीन रस्ता देणारी आत्मविश्वास वाढवणारी हे होत आहे याचा मला आनंद आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
त्याचं कामकाज ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण इथं करतो, पण काही नेत्यांनी जिल्ह्याच्या कोर्टात आपल्याला लिहिले आहे, दोन ठिकाणी आपल्याला खचले आहेत, एक निवडणूक आयोग तिथं सांगण्यात येतं की आमचाच हा पक्ष आहे आणि दुसरं सुप्रीम कोर्ट, या दोन्ही ठिकाणी आज जी खरी राष्ट्रवादी आहे तुमची, तिला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या काही जुन्या सहकार्यांनी आणला, त्याचं म्हणजे मला खात्री आहे की आज ना उद्या कधी निकाल लागेल, त्यावेळेला सामान्य माणसाच्या अंत्यकरणात बसलेला खरा राष्ट्रवादी कोण याचा निकाल तुमच्या बाजूला होईल आणि त्या संबंधीचं चित्र हे बदललेलं दिसेल. मला आनंद आहे की हे कोर्स कशाशी चालू आहे, असं भाषेचं उत्तीर्ण निष्णात वकील काम करतात, जितेंद्र आवाज आणि सुफियाताई ह्या सवन कोर्टाच्या कामामध्ये माहिती देण्याच्यासाठी उपस्थित आहेत. आणखी काही वकिलांना मदत लागेल ती आपण त्या ठिकाणी देत असतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस तुमचं म्हणणं सत्यावर आधारित आहे हे चित्र लोकांचं घालून येईल याची मला खात्री आहे. आज आपण या ठिकाणी काम करत असताना एका बाजूने संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूने आपली मांडीलकी ही जी सामान्य लोकांची आहे त्याच्यामध्ये दर्शन नाही. राज्य इथं तुमचं होतं, ते राज्य दुसऱ्यांच्या हातामध्ये गेले. मी अनेक ठिकाणी सांगितलं की सवन देशाचं चित्र तुम्ही बघा. आज सवन देशामध्ये कुणी काही म्हणलं तरी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जे जाऊ इच्छितात लोक त्यांच्या बरोबर नाहीत. आणि चित्र हे जयंत पाटीलचं वजे मी अनेकदा सांगितलं की तुम्ही देशाचा नकाशा तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक राज्याची स्थिती काय याचा अंदाज घ्या. केरळ खालचं शेवटचं राज्य, केरळमध्ये भाजपा आहे का? तामिळनाडूमध्ये भाजपा आहे का? कर्नाटकामध्ये आहे का? आंध्रमध्ये आहे का? तेलंगणामध्ये आहे का? आहे कुठं? सगळं दक्षिण भारत गेला, गोव्यात नव्हतं, पण आमदार खोजले आणि नंतर त्यांनी घेतलं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, पण आमदार खोजले गेले आणि सरकार या ठिकाणी बदललं. गुजरातमध्ये त्यांचं राज्य होतं आहे मी मान्य करतो, पण मध्य प्रदेश कमीमत मुख्यमंत्री होते का नाही तिथं? त्यांचं सरकार आमदार होते आणि गेलं. राजस्थानमध्ये भाजपा आहे तिथंही नाही, आहे कुठं? दिल्लीमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, उत्तराखंडमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही, उत्तर प्रदेश
आणि एक दोन तीन राज्य जर सोडली तर आज देशामध्ये भाजप ही दिवसेंदिवस कमी होते हे चित्र सवन देशाचं आज दिसतंय. आणि या निवडणुका झाल्याच्या नंतर आणखीन चित्र स्वच्छ होईल. आणि त्याचं कारण हे की सत्तेचा गैरवापर, सत्ता ही लोकांच्या साठी असते. इथे जे निर्णय घेतले जातात भाजपवाल्यांच्याकडनं ते सगळे निर्णय हे सामान्य माणसांना शक्ती देणारे नाहीत. आता साधी गोष्ट आहे, जसं उल्लेख जयंत स्वामी मगाशी केला किंवा जितेंद्र आव्हाडांनी केला, नोकरी देणं. आज काय म्हणतात ते नोकरी आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देऊ. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी देणे याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला नोकरीची खात्री नाही. ते कधी जी काही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी, एक तर ती 11 महिन्याची आहे. ज्या माणूस किंवा तरुण माणूस एखादी नोकरी वागतो त्याची अपेक्षा असते आयुष्यभर काम करता आलं पाहिजे. आणि त्याने सांगितलं की तुला घेतो फक्त 11 महिन्यासाठी, नंतर तुझं तू वर काय अवस्था त्याची 11 महिन्यासाठी ती. त्या 11 महिन्यासाठी तुम्ही कामाला आहात हे समजल्याच्या नंतर तुमच्या कामावर परिणाम होतो. आता कंत्राटी पद्धत मी कधीही असं ऐकलं नाही. मी महाराष्ट्रामध्ये माझं राजकारण विधिमंडळाचं पहिल्यांदा राज्यमंत्री गृहराज्यमंत्री होतो, 19 खात माझ्या अंडर होतं. नंतर मी गृहमंत्री झालो, नंतर मुख्यमंत्री झालो. या सगळ्या काळात गृहखातं माझ्याकडे होतं. आणि त्यामुळं गृहखातं होण्याची ड्युटी ही किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता जर तो होईस त्याची नोकरी फक्त 11 महिन्याची आहे हे त्यांना सांगितलं तर अनेक गोष्टी असतात. कायदा सुव्यवस्था राखणं, गर्दी नियंत्रण करणं, पोलीस कायदे याच्याबद्दलचं ज्ञान, प्रशिक्षण याची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी 11 महिन्यात होत नाहीत. आणि 11 महिने झाल्याच्या नंतर त्यांनी करायचं काय? आणि म्हणून आज पोलिसांना कंत्राटी पद्धतीवर घेणं याचं इतकं चुकीचं काम या देशात कधी कुणी केलं नाही. आज ते आजच्या इथं भाजपचं सरकार करते. एक काळ असा होता की आपण होमगार्डची मदत घ्यायचो, त्या होमगार्डची मदत घेत नाही. आणि या पद्धतीने तो निर्णय घेतात. मला आठवतंय तुम्ही कदाचित आठवत असेल आपल्याकडं गृहकंठाचे मंत्री म्हणून आदर पाटील होते. आदर पाटील अत्यंत लोकप्रिय गृहमंत्री होते. माहिती कशी करायची याचा त्यांनी पारदर्शक कार्यक्रम घेतला आणि कधीही कोणी तक्रार केली नाही. आज त्या सगळ्या गोष्टी नाहीत. आज त्या 11 महिन्याच्या करारावर पुन्हा घ्यायचा निर्णय आज त्या ठिकाणी घेतला आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे आणि पोलिसांच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे. आता कॉन्ट्रॅक्ट पद्धती लोक घ्यायचे, सेवा द्यायची म्हणल्याच्या नंतर, नोकरी द्यायची म्हणल्यानंतर आपण काही स्वच्छ पाहतो. एक त्याच्यामध्ये SC असले पाहिजे, त्याच्यामध्ये SC असले पाहिजेत, त्याच्यामध्ये OBC असले पाहिजेत, त्याच्यामध्ये महिलांचं आरक्षण पाहिजे. आज याच्या कुठल्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत मिळू शकत नाही. उद्या एकही SC नाही, आदिवासी नाही, एकही मागासवर्गीय नाही, एकही महिला नाही. आणि असं पोलीस दल हे पोलीस दल
राज्याच्या हितातले होऊ शकत नाही आणि त्यासाठी आज आपल्याला हे निर्णय घेणारे सरकार वडिलांची भूमिका घेतली पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमचे एक सहकारी जे भूमी गृहमंत्री होते त्यांनी एक प्रश्न मांडला आणि तो प्रश्न असा होता की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्यात महाराष्ट्रामध्ये किती मुली लेखवत किती मुली लेखत झाल्या किंवा महिला लेखत झाल्या. महाराष्ट्र सरकारने विधानसभेत लेखी उत्तर दिलं की या 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 19,553 तरुणी आणि महिला लेखत झाल्या. तुम्ही लक्षात घ्या 5 महिन्यात 19,000 महिला सापडत नाही. काय त्यांची घरची अवस्था असते, त्यांची कुठे असतील तिथे काय अवस्था असते आणि कसं सरकार हे सरकार महिलांना काही आधार देणार सरकार आणि ते निर्णय त्यांच्याकडून होतात. आज हा निर्णय समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि घातक निर्णय घेणारे त्यांच्या हातात सत्ता ठेवणं ही भूमिका योग्य नाही. शिक्षण हे एक महत्वाचं क्षेत्र आहे. आता या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक नवीन उद्योग सुरू केला. तो उद्योग काय करतात, एक खाजगीकरण सुरू केलं, महानगरपालिकेच्या शाळा दुसऱ्या सर्वांच्या आणखीन अनेक शाळा असतात. एक नवीन निकाल घेतला की ज्या शाळेमध्ये 20 पेक्षा कमी मुलं एखाद्या वर्गात असतील तो वर्ग बंद करायचा. अनेक गावं ही महाराष्ट्रामध्ये गाव इथं आहे आणि लोकांची वस्ती आणखी इथे 4 महिन्यावर आहे. तिथे शाळा काढली तर तिथे गॅस मुलं मिळत नाही. मग मुलं तिथं 15 असली 16 असली तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा असतो तो द्यायचा म्हणून आपण शाळा चालू केल्या. सावित्रीबाई फुल्यांनी किती प्रतिकूल परिस्थिती होते, मुलींच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि आज आता सरकार असं म्हणते की 20 पेक्षा कमी ज्या शाळेत एखाद्या वर्गात मुलं असतील ते शाळेत बंद करून टाकायची. बंद केली तर त्यांनी शिकायचं कुठं, त्यांनी जायचं कुठं, पण त्याचा विचार त्यांनी करत नाही. तर दुसरं असं म्हणतात की आम्ही खाजगी संस्थेला या शाळा चालवायला देऊ आणि दिल्या काही ठिकाणी. माझ्याकडे एक माहिती असेली नाशिक जिल्हा या जिल्ह्यामध्ये द्राक्षाची शेती फार होती आणि द्राक्ष ही परदेशात जातात आणि द्राक्षापासून मद्य निर्मिती होती, दारू तयार होते आणि त्या ठिकाणी एक मद्य निर्मिती करणारी कंपनी आहे आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारकडं शाळा चालवायला द्या म्हणून परवानगी मागितली. सरकारने दिली आणि ती परवानगी दिली आणि परवानगी देऊन शाळा चालवत घेतल्याच्या नंतर पहिल्या महिन्यात एक कार्यक्रम त्यांनी शाळेत ठेवला. काय कार्यक्रम असेल, तो कार्यक्रम असा होता की हल्ली महाराष्ट्रामध्ये नुसत्या क्षेत्रात एक नाव फार प्रदेशचं, त्या नाव असं आहे गौतमी पाटील. त्याची ऐकलं आहे का, गौतमी पाटील नाव ऐकले होय का नाही, बघितले का? तर त्या शाळा चालकांनी कंपनीवाल्यांनी मुलांना दाखवायला गौतमीचा डान्स ठेवला. आता शाळेमध्ये मुलांच्या सोबत या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ठेवत असाल तर कसं सरकार आहे, मुलांना काय शिकवायचं, त्यांच्या कसले संस्कार करायचे, आज ही स्थिती या ठिकाणी बघायला मिळते. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगतायच. ह्या खाजगी संस्था कंपन्या ह्या शाळा घेतात, शाळा घेतलीच्या नंतर त्याच्या इमर्जन्सीची माहिती कोणा कर कुणाची, हळूहळू त्या कंपनीचं ते सगळं होणार
आणि शिक्षणाचं खाजगीकरण घालून व्यापार या ठिकाणी सुरू होणार आणि ही स्थिती आपल्याला बघायला दिसते. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला चित्र काळजी असते, लेखाजी आहे तिचं काही कमी झाली नाही, कारखानदारी कमी झाली. एकेकाळी मुंबई शहर देशाची औद्योगिक नगरी होती, आज गिरण गावात जर गेलो तर गिरणी दिसते का बघायला? मला अचूक आहे, मी पहिल्यांदा मुंबईत राहायला आलो 1963 साली आणि तेव्हा मी न्यूज काँग्रेसचा प्रमुख होतो आणि राहायला आमची व्यवस्था खेळ गल्लीमध्ये टिळक भवनमध्ये होती आणि त्या टिळक भवनच्या भोवती सगळ्या गिरण्या असायच्या. सकाळी उठल्याच्या नंतर बाहेर पडलो तो भोंगा वाजला की हातात दसऱ्या घेऊन हजारो कामगार हे गिरणी जात असत आणि नंतर त्यांचं भोंगा वाजल्याच्या नंतर घरी येत असतील. सर्व गिरण गाव हे कष्टकऱ्यांनी भरलेले होतं. कोकणातले लोक होते, उत्तर प्रदेशचे लोक होते, दक्षिण महाराष्ट्रातले होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, सगळी त्या ठिकाणी गिरणीच काम करतात. आज सवन गिरण गावात एक गिरणी दिसते, तिथे गिरणी दिसते, तिथे 40 वर्षे इमारती गेल्या, 30 वर्षे इमारती गेल्या आणि त्या 30 आणि 40 वर्षे इमारती आहेत त्याच्यात तुम्ही कोणी आहात का? गिरण गावात तुम्ही होता, पण या 80 मधले 60 मधले 70 मधले इमारती तुम्ही कोणी त्या ठिकाणी आहे? त्या भागात गेलो तर आपण मुंबईचे अंत करेल हे कळत नाही. सर्व मुंबईचं असं कारण हे त्यामुळे पूर्ण बदललं आणि त्याचं कारण आज केंद्राची सत्ता ज्यांची हातात आहे त्या सगळ्यांचा दृष्टिकोन कष्टकरी कामगारांच्या हिताची जपणूक हा विषय त्यांच्याकडे नाही आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी बघायला मिळतो. कायदा सुव्यवस्थेचा जसा उल्लेख आधीच्या वक्त्याने मणिपूरचा या ठिकाणी केला, आज कायदा आणि सुव्यवस्था राहिलाच होतं. भगतसिंग अकरा तुम्हाला दिला की 5 महिन्यात इतक्या महिला बेपत्ता होतात, याचा अर्थ महिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं काही व्यवस्थाच राहिली नाही. आज काही ठिकाणीच ती नाही म्हणजे पोलीस दलाचा वापर महिलांना संरक्षण द्यावं, सामान्य लोकांना आधार द्यावा यासाठी नाही, पण पोलीस दलाचा वापर पत्रकारांच्या धाडी घालण्यासाठी. दिल्लीमध्ये महत्वाचे पत्रकार जे होते त्यांच्या धाडी घातल्या गेल्या, अनेक लोकांना त्या ठिकाणी एका आठवले गेले. सत्तेचा गैरवापर, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि एकदा दोनदा तीनदा निवडून आले, ते भाजप त्यांचा फरक करू शकत नाही. मग काय केलं? मग केजरीवाल यांच्यावर धाडी घालायचं, त्यांच्या मंत्र्यांना पकडायचं. आज त्यांचे खासदार माझ्यावर पार्लमेंटमध्ये बसतात, अत्यंत स्वच्छ माणूस. आज त्यांना अटक करून दिलं, काही आरोप नाही आहे, मग ठेवला. त्यांचे 2-3 मंत्री आज जेलमध्ये टाकले आणि केजरीवाल मुख्यमंत्री त्यांच्या घरी 3 वेळेला पुढे जाऊन घरदार सगळं चेक केलं, काही मिळाले नाही. पण रोज त्यांना त्रास द्यायचं काम सुरू होतं. याचा अर्थ सत्तेचा पूर्ण गैरवापर हे भाजपचं सूत्र आहे आणि हे जर सूत्र घेऊन एखादा पक्ष देशाचा कारभार करत असेल तर त्याच्याबद्दल एकच भागानं एक सामूहिक शक्ती ही उभी केली पाहिजे आणि ती शक्ती उभी करण्याचा निकाल आपल्या पक्षानं आणि बाकीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी घेतलेला आणि त्यासाठी आम्ही 2-3 ठिकाणी काही कार्यक्रम घेतले. एक कार्यक्रम मुंबईत घेतला, एक कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला, एक कार्यक्रम बिहारमध्ये घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये भाजप सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांना एकत्र केले आणि आपली सामूहिक शक्ती आज ही जी सत्तेचा गैरवापर करणारे लोक आहेत
त्यांचे हृदय उघडी करण्याची हे सूत्र ठरवले आणि त्यासाठी आम्ही एक नवीन संघटन करतो. त्या संघटनचं नाव इंडिया. इंडिया या इंडियामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार. आम्ही होणार ज्याचा अर्थ तुम्ही होणार आणि आपण सगळे त्या ठिकाणी होणार आणि सगळे आव्हान उभे करून या देशामध्ये आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या हातातून सत्ता काढून घेऊ, सामान्य माणसाच्या हातात सत्ता देऊ आणि देशाचं समाजकारण राजकारण हे सुधारेल कसं याची काळजी आपण घेऊ. हे कायद्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा प्रयत्नांची अखंड पराकर्ता करेल हा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो. राखी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, तुम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे दोन मी साहेबांना विनंती करतो, साहेब फक्त 10 मिनिटांसाठी आपण आम्हाला वेळ द्यायचा आहे आपल्यासमोर.